नमस्कार, मी भारत दिगोळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना। शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना या व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून नाफेडच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची सूचना करण्यात येत आहे। गेल्या 1 जून 2023 रोजी नाफेडची कांदा खरेदी सुरू झाली। ह्या वर्षी केंद्र सरकारकडून बफर स्टॉक म्हणून जो काही 3 लाख टन कांदा खरेदी केला जात आहे, यामध्ये नाफेड व NCCF या दोन संस्थांच्या मार्फत 1.5 लाख टन कांदा खरेदी करण्याचं काम सुरू आहे। यापैकी NCCFचं जे कांदा खरेदी आहे त्याबाबत अजूनही संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती ही काही कळवलेली नाही, परंतु नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भात संबंधित नाफेडचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांच्यासोबत जे काही बोलणं झालं त्यानुसार नाफेडच्या 1.5 लाख टन कांदा खरेदीपैकी काही 1000 टन कांदा खरेदी अजूनही करणं शिल्लक आहे। परंतु काल 9 जुलै 2023 रोजी नाफेडचा कांदा खरेदीचं जे काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या व फेडरेशन यांची जी खरेदी आहे त्याचं पोर्टल हे नाफेडकडून बंद करण्यात आलं आहे। पण हे पोर्टल बंद करण्याचं कारण नाफेडची खरेदी बंद हे नसून ह्या फेडरेशन व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी जे काही शेतकरी पेमेंट द्यायचं असतं याच्यामध्ये पेमेंट अपडेट करणं व पोर्टलला ते दाखल करणं याच्यामध्ये जो काही अनियमितपणा आलेला आहे आणि तो नाफेडच्या लक्षात आल्यामुळं नाफेडने याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ही पोर्टल तात्पुरतं 2 दिवसासाठी बंद केलं आहे। म्हणून येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा ही नाफेडचे काही 1000 टन शिल्लक राहिलेली कांदा खरेदी ही केलीच जाणार आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर असे चर्चा केल्यानंतर हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण पाठवत आहोत। नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये ज्या काही मोजक्या 13-14 फेडरेशनला ह्यावर्षी काम देण्यात आलेलं आहे कांदा खरेदीचं, हे करत असताना असंख्य शेतकऱ्यांकडून कांदा संघटनेकडे तक्रारी आली आहे की नाफेडची कांदा खरेदी ही दाखवण्यापुरतीच सुरू आहे, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडून अगदी 10 ते 20% कांदा खरेदी केला जात आहे। विविध फेडरेशनकडून जी काही कांदा खरेदी होत आहे ही मात्र बोगसरित्या होत आहे। परंतु आता ह्या बोगसगिरीला जो काही आपल्याला याचा पर्दाफाश करायचा आहे आणि यांचं जे काही पितळ उघडं करायचं आहे ते तर येत्या काही दिवसांमध्ये आपण नक्कीच करू। यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील ते आता आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू। परंतु आत्ता जो काही 1000 टन कांदा खरेदी करणं बाकी आहे आणि त्याचं जे पोर्टल चालू झाल्यानंतर जी काही खरेदी नाफेडकडून केली जाईल ती काही जास्त काळासाठी नसेल, ती अवघी तो राहिलेला जो शिल्लक कांदा आहे तो खरेदी करण्यापुरतं 1 आठवड्याभरासाठी किंवा त्याच्यापेक्षा काही कालावधीसाठी ही खरेदी पुन्हा सुरू होईल। आपापल्या भागातील ज्या काही नाफेडच्या कांदा खरेदीचे जे काही केंद्र आहे म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी व फेडरेशन, इथं शेतकऱ्यांनी संपर्क करावा आणि त्या माध्यमातून राहिलेल्या त्या नाफेडच्या कांदा खरेदीचा ज्या शेतकऱ्यांना इच्छा आहे नाफेडला कांदा द्यायची त्यांनीच तो द्यावा। आणि हे सगळं होत असताना नाफेडकडून जो काही 3 लाख टन कांदा खरेदीचं जे काही उद्दिष्ट सरकारचं आहे हे पूर्ण करत असताना जे काही अनियमितपणा जो झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या फेडरेशनचा हात असेल, ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी फक्त दाखवण्यापुरतंच शेतकऱ्यांचा कांदा कागदोपत्री शेतकऱ्यांचे कागद जोडून आणि याच्यामध्ये मोठा गैरप्रकार केला आहे, अनेक शेतकऱ्यांनी ती ह्या तक्रारी केली आहे की प्रत्यक्ष नाफेडचा जो दर आहे तो दर शेतकऱ्यांना न देता रोख स्वरूपात त्याच्यापेक्षा 400, 500, 600 रुपये प्रति क्विंटलनी कमी पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले। पण शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाची जी काही पूर्वतयारी करायची होती, यावर्षी पाऊस पण लेट आहे आणि शेतकऱ्यांकडे जी आर्थिक चणचण आहे याचा कुठंतरी गैरफायदा घेण्याचं काम ह्या फेडरेशन व काही फार्मर प्रोड्युसर कंपन्याकडून झालेलं आहे। पण यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नक्कीच धडा शिकवला जाईल आणि यांचा सगळा जो काही गैरप्रकार आहे हा बाहेर काढला जाईल असं मी महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना, संपूर्ण कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कोर कमिटी तसेच सर्व कांदा उत्पादक सदस्यांच्या वतीनं मी हमी देतो। आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपण आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।